हेलो, वी आर स्टडिंग मल्टीप्लीकेशन ऑफ टी फोर बैक्टीरियोफेज, स्पेशली द लाइपटिक साइकिल ऑफ टी फोर बैक्टीरियोफेज, दैट इज द पॉइंट ऑफ आवर डिस्कशन. इन द प्रीवियस लेक्चर वी हैव स्टार्टेड द स्टेप्स इन्वॉल्व इन द मल्टीप्लीकेशन साइकिल ऑफ टी फोर बैक्टीरियोफेज. वी नो देर आर फाइव स्टेप्स एंड दीज आर द फाइव स्टेप्स, स्टार्टिंग विद द एडसॉर्प्शन ऑफ टी फोर बैक्टीरियोफेज टू द होस्ट सेल रिसेप्टर्स, then penetration of the genome, biosynthesis, assembly and release. Out of these five steps, first two steps, that is adsorption and penetration, that we have already discussed in the last lecture. Adsorption occurs when the receptor site and anti-receptor site, that is the attachment organ of phage, are complementary to each other. For T4 bacteriophage, the adsorption site is the tail fiber and the receptor site is OMPC lipopolysaccharides present in the cell wall. So first the tail fibers of phage attaches to the or adsorbs to the receptor sites, then the tail pins attach to the lipopolysaccharide and that becomes a strong and irreversible attachment. After the attachment, tail sheath contracts and tail tube is inserted into the cell wall, and through that the genome, that is DNA, is penetrated. So we have already discussed these two steps, adsorption and penetration. In this lecture, we will be discussing the next stage, that is next steps involved in the multiplication, biosynthesis, assembly and release. First, we will be studying biosynthesis. Ata biosynthesis madhe kay hota hai apun baghuya pahilan. Biosynthesis madhe bagha, tyacha navat hai biological molecules are synthesized or biomolecules are synthesized. म्हणजे काय, आता व्हायरसचा डीएनए आत एंटर झालेला, होस्ट सेलमध्ये व्हायरसचा डीएनए एंटर झालेला, आता त्या डीएनए पासून व्हायरसचे नवीन पार्टिकल्स प्रोड्यूस होतात, म्हणजे इंटॅक्ट विरियॉन्स तयार होतात. मग आपल्याला माहिती आहे की आता टी फोर बॅक्टेरियोफाजमध्ये इंटॅक्ट न्यू व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करायचा असेल तर काय काय प्रोड्यूस केला पाहिजे. तो जो डीएनए आला त्या डीएनए पासून इमॅजिन करा की 100 नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होणार आहेत. मग 100 कॅप्सिड प्रोड्यूस केले पाहिजेत आणि प्रत्येक कॅप्सिडमध्ये एक डीएनए, अशा पद्धतीनं 100 डीएनए प्रोड्यूस केले पाहिजे. म्हणजे 100 कॅप्सिड प्लस 100 डीएनए, आणि मग प्रत्येक कॅप्सिडमध्ये एक डीएनए पॅक केला पाहिजे. मग अशा पद्धतीनं 100 नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होतील. मग डीएनए नवीन प्रोड्यूस करायचं म्हणजे काय, तर आता जो डीएनए एंटर झाला आहे त्याच्यापासून त्याचं रिप्लिकेशन करायचं, अँड वी हॅव टू प्रोड्यूस द न्यू डीएनए कॉपीज. त्या डीएनए पासून त्याचं ट्रान्सक्रिप्शन करून एमआरएनए प्रोड्यूस केला जाणार, आणि त्या एमआरएनएचं ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन्स प्रोड्यूस केला जाणार, की ज्या प्रोटीन्सपासून कॅप्सिड तयार होईल. म्हणजे जो डीएनए आला त्या डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन होऊन एमआरएनए, एमआरएनएचं ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन्स तयार होतील, आणि त्या प्रोटीन्सपासून कॅप्सिड तयार होईल. त्या डीएनएचं रिप्लिकेशन होईल आणि नवीन डीएनए कॉपीज तयार होतील, आणि त्या कॉपीज त्या कॅप्सिडमध्ये पॅक केले जातील, आणि मग त्याच्यापासून नवीन फंक्शनल व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस केले जातील. म्हणजेच एवढं लक्षात ठेवा की बायोसिंथेसिस स्टेप ही प्रत्येक व्हायरसमध्ये असते, प्रत्येक व्हायरसच्या लाईफ सायकलमध्ये बायोसिंथेसिस ही स्टेप असतेच. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करण्यासाठी जे काही प्रोसेसेस असतात, म्हणजे डीएनए रिप्लिकेशन असेल किंवा आरएनए रिप्लिकेशन असेल, प्रोटीन सिंथेसिस असेल, कॅप्सिड सिंथेसिस असेल, हे सगळं म्हणजेच बायोसिंथेसिस. ओके, समजलं सगळ्यांना कन्सेप्ट बायोसिंथेसिसचा. देन टी फोर बॅक्टेरियोफाज बायोसिंथेसिस इज डिवायडेड इन द थ्री स्टेप्स, अँड दीज थ्री स्टेप्स आर अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन, म्हणजे जो डीएनए आत आला त्या डीएनएचं ट्रान्सलेशन ट्रान्सक्रिप्शन होतं आणि एमआरएनए प्रोड्यूस होतो, आणि त्या एमआरएनएचं ट्रान्सलेशन होतं, त्याला आपण म्हणतो अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन. देन दिस अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन इज अगेन डिवायडेड इन टू टू सब स्टेजेस, इमिजिएट अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन अँड डिलेड अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन. ओके, सो फर्स्ट स्टेप, दॅट इज अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन. एमआरएनएचं ट्रान्सलेशन होताना काही प्रोटीन्स तयार होतात, काही एन्झाईम्स तयार होतात. अर्ली नंतर रिप्लिकेशन ऑफ फाज जिनोम, दॅट इज द फाज डीएनए मॉलिक्यूल, त्याचं रिप्लिकेशन होतं, मल्टिपल डीएनए कॉपीज प्रोड्यूस होतात. त्याच्यानंतर लेट एमआरएनए ट्रान्सलेशन. आता इथं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, इथं अर्ली आणि लेटचा मिनिंग काय, तर इथं सगळ्यात महत्त्वाची स्टेप आपण कन्सिडर करतो ती म्हणजे रिप्लिकेशन, रिप्लिकेशन ऑफ फाज डीएनए.
रिप्लिकेशनच्या आधी जे काही ट्रान्सलेशन होणार आहे एमआरएनएचं त्याला म्हणायचं अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन. सो अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन मीन्स द ट्रान्सलेशन ऑफ एमआरएनए बिफोर द रिप्लिकेशन प्रोसेस. म्हणजे व्हायरसचा डीएनए आल्यानंतर लगेच रिप्लिकेशन होत नाही, पहिल्यांदा काही रिप्लिकेशनसाठी लागणारे एन्झाईम्स आणि प्रोटीन्स तयार केले जातात. हे महत्त्वाचं आहे. बघा, रिप्लिकेशन इमिजिएटली बिगिन होत नाही. व्हाय? कारण रिप्लिकेशनसाठी काही एन्झाईम्स लागतात, काही प्रोटीन्स लागतात, ते या स्टेपमध्ये अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशनमध्ये सिंथेसाइज केले जातात. एकदा का रिप्लिकेशनसाठी लागणारे एन्झाईम्स प्रोटीन्स तयार झाले की मग रिप्लिकेशन प्रोसेस बिगिन होते. रिप्लिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मग शेवटी रिप्लिकेशन नंतर, म्हणून त्याला लेट एमआरएनए ट्रान्सलेशन म्हणतो आपण, रिप्लिकेशन नंतर काही प्रोटीन्स तयार होतात, दॅट इज कॉल्ड अ लेट एमआरएनए ट्रान्सलेशन. ओके, सो थ्री स्टेप्स आर देयर. अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन, दॅट इज बिफोर रिप्लिकेशन, देन रिप्लिकेशन ऑफ आर डीएनए, अँड देन लेट एमआरएनए ट्रान्सलेशन. आता अर्लीमध्ये सुद्धा दोन स्टेजेस आहेत बघा, इमिजिएट अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन अँड डिलेड अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन. ओके, म्हणजे काय? आता हे आपण बघूया, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इमिजिएट अर्ली अँड डिलेड अर्ली. मॅग्रामॅटिकली बघूया आपण हे. ओके, सो लक्षात घ्या की सपोज हा डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्युल जो आता एंटर झाला, पेनिट्रेट झालेला होस्ट सेलमध्ये, आता या डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्युलचं पहिल्यांदा काय होणार आहे? ट्रान्सक्रिप्शन होणार. ओके, सो फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन विल बी देअर. ट्रान्सक्रिप्शन होताना या डीएनएचे काही जीन्स ट्रान्सक्राईब झाले. इमेजिन करा की सपोज हा एवढा डीएनएचा सिक्वेन्स ट्रान्सक्राईब झाला, याचं ट्रान्सक्रिप्शन झालं, एवढंच ट्रान्सक्रिप्शन झालं, आणि याच्यापासून एमआरएनए प्रोड्यूस झाला. ओके, हा एमआरएनए प्रोड्यूस झाला बघा, या एवढ्याच डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन झालं आणि एमआरएनए प्रोड्यूस झाला. तर ही प्रोसेस जी होते ही कधी होते? जे डीएनए रिप्लिकेशनच्या आधी, म्हणून त्याला आपल्या आपण काय म्हटलं की अर्ली. मग हा जो एमआरएनए प्रोड्यूस झालेला आहे, सो लेट मी नेम इट ॲज एमआरएनए मेसेंजर आरएनए. आणि मग या मेसेंजर आरएनएचं काय होणार आहे? ट्रान्सलेशन होणार आहे आणि डिफरंट टाईपचे प्रोटीन्स तयार होतील. ओके, प्रोटीन्स किंवा एन्झाईम्स तयार होतील आणि या एन्झाईम्सचा यूज करून मग रिप्लिकेशन कम्प्लीट केलं जाणार. कळतं हे सगळ्यांना? मग आता हे जे अर्ली एमआरएनए राहता, या हा जो एमआरएनए तयार झालेला आहे, हा जो एमआरएनए आहे, ओके, याचं ट्रान्सलेशन होणार आहे. आणि ट्रान्सलेशन होताना सुद्धा किंवा ओके, ट्रान्सलेशन होताना सुद्धा दोन स्टेपमध्ये होतं. पहिल्यांदा काही जीन्स ट्रान्सक्राईब केले जाणार आहे त्याचे. सो सपोज हा एवढाच, आता या हा जो डीएनए, सॉरी एमआरएनए, त्या एमआरएनएचा हा एवढाच पहिला जो सिक्वेन्स आहे, हा एवढा पहिल्यांदा ट्रान्सक्राईब ट्रान्सलेट केला जाणार आणि काही प्रोटीन्स तयार होतील. याला म्हणायचं इमिजिएट अर्ली. म्हणजे इमिजिएटली पहिल्यांदा जे प्रोटीन्स तयार होतील ते म्हणजे इमिजिएट अर्ली. अर्ली स्टेजमध्ये, अर्ली म्हणजे बिफोर रिप्लिकेशन, त्याच्यामध्ये इमिजिएटली जे प्रोटीन्स ट्रान्सलेट होणार आहेत, कारण एमआरएनएचं ट्रान्सलेशन होतं आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यापासून इमिजिएटली जे प्रोटीन्स तयार होतील ते म्हणजे इमिजिएट अर्ली. आणि मग याच्यानंतर जे ये सेकंड पार्टमध्ये जे प्रोटीन्स तयार होतील ते म्हणजे डिलेड अर्ली. म्हणजे टाईमनुसार जे पहिल्यांदा अर्ली स्टेजमध्ये तयार झालेले प्रोटीन्स इमिजिएट अर्ली, आणि जे नंतर तयार झाले ते म्हणजे डिलेड अर्ली. ओके, सो या स्टेजेस आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन, म्हणजे ट्रान्स रिप्लिकेशन होण्याआधी जे एमआरएनएचं ट्रान्सलेशन, जो एमआरएनए फॉर्म झाला आहे ट्रान्सक्रिप्शन होऊन, त्या एमआरएनएचं ट्रान्सलेशन होणार आहे. मग ट्रान्सलेशन होऊन कुठले प्रोटीन्स तयार होतात? तर पहिल्यांदा इमिजिएट अर्ली प्रोटीन्स आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज इमिजिएट अर्ली एमआरएनए. सो अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन इज डिवायडेड इन टू टू स्टेजेस. फर्स्ट इमिजिएट अर्ली एमआरएनए ट्रान्सलेशन, मग जो एमआरएनए तयार झाला आहे त्याच्यामध्ये इमिजिएटली जो काही आरएनएचा पार्ट, एमआरएनएचा पार्ट ट्रान्सलेट होणार आहे, जे प्रोटीन्स तयार होणार आहे, ते प्रोटीन्स कुठले कुठले आहेत? तर पहिला प्रोटीन आहे न्यूक्लिएजेस. सो फर्स्ट प्रोटीन फॉर्म इन दिस स्टेज इज न्यूक्लिएज. आता न्यूक्लिएज म्हणजे काय? की जो न्यूक्लिक ऍसिडला डिग्रेड करतो. मग कुठले कुठले न्यूक्लिएजेस आहेत? एक्झो न्यूक्लिएज आणि एंडो न्यूक्लिएज. मग आता हे दोन एन्झाईम्स, एक्झो न्यूक्लिएज आणि एंडो न्यूक्लिएज, काय करतात? तर हे जे एक्झो न्यूक्लिएज आणि एंडो न्यूक्लिएज आहेत, सपोज हा होस्ट म्हणजे ई कोलायचा डीएनए, ओके, या ई कोलायच्या डीएनएला कट करतात, फ्रॅगमेंटेशन करतात सेव्हरल साईडला. एक्झो न्यूक्लिएज म्हणजे एंड पासून कट कर देतो, एंडो न्यूक्लिएज म्हणजे इंटरनल पोझिशनला कट करतो, म्हणजे डीएनए डिग्रेड करतो. ओके, आता डीएनएला जर डिग्रेड केलं तर काय होणार आहे? त्याचे न्यूक्लियोटाइड्स फ्री होतील,
बघा डीएनए ला डिग्रेड केलं म्हणजे ॲडिनिन वेगळा गॉनिन सायटोसिन थायमिन सगळेच न्यूक्लियोटाइड्स काय झाले फ्री झाले. मग हे फ्री झाले न्यूक्लियोटाइड्स तो स्वतःच्या डीएनए रिप्लिकेशनला यूज करतो. बघा मी सांगितलं तुम्हाला की अर्ली स्टेजमध्ये रिप्लिकेशनसाठी लागणारे जे काही साहित्य आहे किंवा जे काही मशिनरी आहे ते सगळं इथं सिंथेसाइज केलं जातं. न्यूक्लियस तयार केला, न्यूक्लियस काय करतो, एक्झो न्यूक्लियस आणि एंडो न्यूक्लियस दे ब्रेक्स द होस्ट डीएनए मॉलिक्यूल अँड व्हॉट एव्हर द न्यूक्लियोटाइड्स फॉर्म्ड दोज आर यूज फॉर इट्स ओन रिप्लिकेशन. कारण स्वतःचा डीएनए रिप्लिकेशन करायचं म्हणजे त्याला न्यूक्लियोटाइड्स पाहिजे. मग ते कसे मिळत होतो, तर होस्टच्या डीएनएचं ब्रेकडाऊन करून जे काही न्यूक्लियोटाइड्स अवेलेबल झाले दोज आर यूज फॉर इट्स ओन डीएनए रिप्लिकेशन प्रोसेस. ओके, सो फर्स्ट प्रोटीन फॉर्म्ड इज न्यूक्लियस. न्यूक्लियस नंतर दुसरा एन्झाइम किंवा दुसरा प्रोटीनचं फॉर्म केलं जातं या स्टेजमध्ये, दॅट इज अल्फा सब युनिट मॉडिफाईंग एन्झाइम, द अल्फा सब युनिट मॉडिफाईंग एन्झाइम. आता हा अल्फा सब युनिट मॉडिफाईंग एन्झाइम काय करतो, तर बघा डायग्राममध्ये दिस एन्झाइम इट मॉडिफाईज द अल्फा सब युनिट ऑफ आर एन ए पॉलिमरेज. हा आर एन ए पॉलिमरेज आहे. ओके, आणि या आर एन ए पॉलिम आपल्याला माहिती की डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन करायचं आहे म्हणजे काय केलं पाहिजे, तर कुठला एन्झाइम रिक्वायर्ड आहे, आर एन ए पॉलिमरेज. ओके, आता आर एन ए पॉलिमरेज एन्झाइम, आता हा जो आर एन ए पॉलिमरेज आहे यानं काय केलं बघा, दिस एन्झाइम हॅज ट्रान्सक्राइब द डीएनए. ओके, सो बघा हा डीएनए व्हायरसचा एंटर झालेला, पहिल्यांदा याचा हा एवढा पार्ट ट्रान्सक्राइब केला गेला आणि हा एमआरएनए फॉर्म झाला. यासाठी कुठला एन्झाइम लागला, आर एन ए पॉलिमरेज. आणि मग या एमआरएनए पासून न्यूक्लियस आणि अल्फा सब युनिट मॉडिफाय एन्झाइम असे प्रोटीन्स तयार झाले. आता तोच आर एन ए पॉलिमरेज पुढचा भाग ट्रान्सक्राइब करणार, हा इकडचा भाग ट्रान्सक्राइब करणार. मग त्याला आता अर्ली स्टेज झाली, इमिजिएट अर्ली स्टेज झाली. आता डिलेड अर्ली स्टेजमध्ये या एमआरएनएचं फॉर्मेशन करायचं आहे, पुढचा एमआरएनए डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म करायचं आहे. मग त्यासाठी या आर एन ए पॉलिमरेजला मॉडिफाय केलं जातं, कारण या आर एन ए पॉलिमरेजने पहिल्यांदा इमिजिएट अर्ली एमआरएनए फॉर्म केला ट्रान्सक्रिप्शन करून. तोच आर एन ए पॉलिमरेज आता पुढचा डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म करणार आहे, त्यासाठी याला मॉडिफाय करावं लागतं अँड दॅट मॉडिफिकेशन इज डन बाय द एन्झाइम कॉल्ड ॲज अल्फा सब युनिट मॉडिफाईंग एन्झाइम. दिस इज द एन्झाइम. मग हा अल्फा सब युनिट मॉडिफाय एन्झाइम काय करतो, तो त्या आर एन ए पॉलिमरेजला कसा मॉडिफाय करतो, तर दिस एन्झाइम मॉडिफाईज द अल्फा सब युनिट ऑफ आर एन ए पॉलिमरेज बाय ट्रान्सफरिंग ए डी पी रायबोजिल ग्रुप. त्याचं मॉडिफिकेशन कसं करतो, बाय ट्रान्सफरिंग दिस ए डी पी रायबोजिल ग्रुप फ्रॉम एन ए डी पी. सो हा एन्झाइम काय करतो, अल्फा सब युनिट मॉडिफाय एन्झाइम हा एनएडीपी मधला ए डी पी रायबोजिल ग्रुप रिमूव्ह करतो अँड दॅट ग्रुप इज देन ट्रान्सफर्ड टू अल्फा सब युनिट ऑफ आर एन ए पॉलिमरेज. कळलं सगळ्यांना का कसा मॉडिफाय केला, तर ए डी पी रायबोजिल हा ग्रुप त्यांनी काय केला, रिमूव्ह केला एनएडीपी मधला आणि तो जो ग्रुप आहे दॅट ग्रुप इज ट्रान्सफर्ड टू अल्फा सब युनिट ऑफ आर एन ए पॉलिमरेज. आता हा आर एन ए पॉलिमरेज काय झाला, मॉडिफाय झाला. नाऊ दिस मॉडिफाईड आर एन ए पॉलिमरेज कॅन ट्रान्सक्राईब द डिलेड अर्ली एमआरएनए. तो आता डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म करू शकतो. जर हे मॉडिफिकेशन झालं नसतं तर डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म होत नाही, म्हणून त्याला फॉर्म करण्यासाठी यालाच मॉडिफाय केला. आता हा जो मॉडिफाईड आर एन ए पॉलिमरेज आहे, नाऊ इट कॅन ट्रान्सक्राईब द सेकंड दॅट इज डिलेड अर्ली एमआरएनए. ओके, सो आता डिलेड अर्ली एमआरएनए त्यांना ट्रान्सक्रिप्शन केलं, डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म झालं. आता या डिलेड अर्ली एमआरएनएचं ट्रान्सलेशन होऊन काही प्रोटीन्स तयार होणार आहेत. मग ते प्रोटीन्स कुठले कुठले असतील, तर पहिला आहे डिओक्सिसिटी डिलेट हायड्रॉक्झी मिथायलेज. सो डिलेड अर्ली एमआरएनएचं ट्रान्सलेशन होऊन जे प्रोटीन्स फॉर्म होणार आहे दॅट इन्क्लूड्स फर्स्ट वन डिओक्सिसिटी डिलेट हायड्रॉक्झी मिथायलेज. आता या एन्झाइमचं काय फंक्शन आहे, डिओक्सिसिटी डिलेट हायड्रॉक्झी मिथायलेज, तर त्याच्या नावातच आहे बघा, हायड्रॉक्झी मिथायलेज मीन्स इट इज इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्झी मिथिल सायटोसिन. जो अनयुजुअल बेस बघायला मिळतो टी फोर बॅक्टेरियोफाजमध्ये, दॅट इज 5 हायड्रॉक्झी मिथिल सायटोसिन. सो दॅट न्यूक्लियोटाइड बेस हायड्रॉक्झी मिथिल सायटोसिन इज फॉर्म बाय दिस एन्झाइम डिओक्सिसिटी डिलेट हायड्रॉक्झी मिथायलेज. ओके, म्हणजे सायटोसिनचं मॉडिफिकेशन करतो हा एन्झाइम आणि हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन फॉर्म करतो, की जो टी फोर बॅक्टेरियोफाजमध्येच फक्त बघायला मिळतो किंवा टी इव्हन फाजेसमध्ये बघायला मिळतो. सेकंड एन्झाइम फॉर्म्ड इज
पॉलिमरेज आणि लायगेजेस. पॉलिमरेज आणि लायगेजेस कशासाठी लागतात? तर टी फोर बॅक्टेरियोफाजच्या रिप्लिकेशनसाठी, एक स्ट्रँड कॉपी करून दुसरा स्ट्रँड फॉर्म करण्यासाठी पॉलिमरेज. आणि जे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात लॅगिंग स्ट्रँडवर, ते ओकाजाकी फ्रॅगमेंट जॉईन करण्यासाठी लायगेज. सो पॉलिमरेज अँड लायगेजेस दीज आर रिक्वायर्ड फॉर रिप्लिकेशन ऑफ टी फोर बॅक्टेरियोफाज. क्लिअर. नेक्स्ट डीएनए ग्लायकोजिल ट्रान्सफरेज, त्याच्या नावात आहे बघा, डीएनए ग्लायकोजिल ट्रान्सफरेज म्हणजेच ग्लायकोजिल ग्रुप शुगर ट्रान्सफर करणारा हा एन्झाइम आहे. कुठं ट्रान्सफर करतो किंवा कोणाचं ग्लायकोजायलेशन करतो? ग्लायकोजायलेशन मीन्स ॲडिशन ऑफ शुगर. ग्लायकोजायलेशन इज ॲडिशन ऑफ शुगर. सो दिस एन्झाइम डीएनए ग्लायकोजिल ट्रान्सफरेज इट कॅरीज द ग्लायकोजायलेशन ऑफ हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन. ज्या ज्या ठिकाणी हा बेस आहे किंवा हा न्यूक्लियोटाइड आहे हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन, त्या त्या ठिकाणी त्याचं ग्लायकोजायलेशन म्हणजेच त्याच्यामध्ये शुगर ग्रुप ॲड केला जातो. तर हे कशासाठी? तर एंडोन्यूक्लिएज एन्झाइम की जो फास्टचा डीएनए डिग्रेड करू शकतो त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी. एंडोन्यूक्लिएज हा डीएनएला इंटरनल पोझिशनला कट करतो, पण ज्या ज्या ठिकाणी ग्लायकोजायलेशन आहे त्या ठिकाणी तो क्लिवेज करू शकत नाही एंड किंवा त्याचं डिग्रेडेशन करू शकत नाही. सो दिस ग्लायकोजायलेशन ऑफ हायड्रॉक्सी मिथिल सायटोसिन बाय डीएनए ग्लायकोजिल ट्रान्सफरेज प्रोटेक्ट्स फाज डीएनए फ्रॉम एंडोन्यूक्लिएजेस. नेक्स्ट, आता जसा पहिला बघितला आपण की इमिजिएट अर्ली एमआरएनए फॉर्म झाला, नंतर डिलेड अर्ली एमआरएनए फॉर्म होण्यासाठी त्या आरएनए पॉलिमरेजला मॉडिफाय केलं. कसं मॉडिफाय केलं? अल्फा सबमिट मॉडिफाय केलं. आता डिलेड अर्ली एमआरएनए नंतर लेट एमआरएनए फॉर्म होणार आहेत, रिप्लिकेशन नंतर काही एमआरएनए फॉर्म होणार आहेत, त्यांचं किंवा ते एमआरएनए फॉर्म करण्यासाठी पुन्हा आरएनए पॉलिमरेज मॉडिफाय केला जातो. कसा? सिग्मा सबयुनिट मॉडिफाईंग एन्झाइम. सो अल्फा, इथं बघा, अल्फा सबयुनिट मॉडिफाईंग एन्झाइम यांनी काय केलं? आरएनए पॉलिमरेज मॉडिफाय केला आणि त्यामुळे काय झालं? इमिजिएट अर्लीवरून ते लेट अर्लीमध्ये गेले, लेट अर्ली किंवा डिलेड अर्लीमध्ये गेले. आता डिलेड अर्लीमधून लेट प्रोसेस, लेट ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी आरएनए पॉलिमरेज पुन्हा मॉडिफाय केला जातो, पण इथं मॉडिफिकेशन कुठं होतं? सिग्मा सबयुनिटला होतं, हे लक्षात ठेवा. सो इमिजिएट अर्लीमधून डिलेड अर्लीमध्ये येण्यासाठी अल्फा सबयुनिट मॉडिफाय केला जातो आणि डिलेड अर्लीमधून लेट एमआरएनए ट्रान्सक्रिप्शनसाठी सिग्मा सबयुनिट मॉडिफाय केला जातो. आणि यासाठी एन्झाइम कुठला लागतो? सिग्मा सबयुनिट मॉडिफाय एन्झाइम. सो इन दिस स्टेज, इन दिस पर्टिक्युलर डिलेड अर्ली एमआरएनए, दीज एन्झाइम्स आर ऑर दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड. ओके, सो आता रिप्लिकेशन करण्यासाठी जे काही प्रोटीन्स एन्झाइम्स लागतात ते सगळे सिंथेसाइज झालेले आहेत डीएनए रिप्लिकेशनच्या आधी. अर्ली स्टेजमध्ये इमिजिएट अर्लीमध्ये काही झाले, डिलेड अर्लीमध्ये काही प्रोटीन सिंथेसाइज झाले. नाऊ द डीएनए रिप्लिकेशन कॅन बिगिन. सो द नेक्स्ट स्टेप इज रिप्लिकेशन ऑफ फाज डीएनए. ओके, रिप्लिकेशन ऑफ टी फोर फाज डीएनए इट बिगिन्स आफ्टर 6 मिनिट्स ऑफ इन्फेक्शन. म्हणजे फाज डीएनए एंटर झाल्यापासून आफ्टर 6 मिनिट्स रिप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट्स and it can continue up to 10 to 12 minutes. म्हणजे 6 infection DNA आता एंटर झालेलं आहे, एंटर झाल्यानंतर 6 मिनिटांनी काय होतं? रिप्लिकेशन बिगिन होतं. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जी पहिली स्टेप आहे इमिजिएट अर्ली आणि अर्ली प्रोसेस किंवा डिलेड अर्ली प्रोटीन जे तयार होतात त्यासाठी 6 मिनिटं लागतात, इट रिक्वायर 6 मिनिट्स. ते 6 मिनिट झाले की रिप्लिकेशन बिगिन होतं आणि ही रिप्लिकेशन पुढं 10 ते 12 मिनिटांपर्यंत कंटिन्यू होतं. ओके, now the most important part is replication of phage or T4 phage DNA occurs by 2 mechanisms. Initially replication occurs by bidirectional mode of replication. So he lakshat theva, initially replication of T4 phage DNA occurs by bidirectional mode of replication. Okay, and later on replication occurs by rolling circle mode of replication. सो इनिशियली पहिल्यांदा जेव्हा डीएनए रिप्लिकेशन बिगिन होणार आहे काही स्टेजपर्यंत किंवा काही टाईमपर्यंत बाय डायरेक्शनल मोडनी, आणि नंतर रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशननी काय होतं? रिप्लिकेशन स्टार्ट होतं. दोन्ही मेकॅनिझम बघूया आपण आता, बाय डायरेक्शनल मोड पण बघणार आपण आणि रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन सुद्धा स्टडी करायचं.
दिस इज बायडायरेक्शनल रिप्लिकेशन प्रोसेस. बायडायरेक्शनल मध्ये काय होतं बघा, तर लक्ष द्या, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हा डबल स्ट्रँड डीएनए फाजचा, ओके. आता या फाजच्या डीएनए ज्या ठिकाणी ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन आहे, म्हणजे समजा इथं ओ आर आय साईट आहे, ओ आर आय साईट सगळ्यांना माहिती आहे, ज्या प्लेसपासून किंवा ज्या लोकेशनपासून रिप्लिकेशन प्रोसेस बिगिन होणार आहे त्याला आपण ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन म्हणतो, ओके. ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन द साईट फ्रॉम वेअर द रिप्लिकेशन प्रोसेस बिगिन्स. सो इमॅजिन करा की दिस इज अन ओ आर आय साईट, इथं ओ आर आय साईट आहे, हा डबल स्ट्रँड डीएनए. मग डबल स्ट्रँड डीएनएचं सेपरेशन करावं लागणार आहे आपल्याला, रिप्लिकेशन करायचं आहे. मग या ठिकाणी काय होतं, इथले जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत ते हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक केले जातात आणि काय फॉर्म होतं, इथं बघा सेकंड डायग्रॅम जे इथे, ही जी सेकंड डायग्रॅम आहे, इथं एक आपल्याला दिसतं की इथला जो डीएनए तो आता इथं ओपन झालेला आहे, एक आय स्ट्रक्चर फॉर्म झालेला, आय स्ट्रक्चर किंवा याला बबल फॉर्मेशन म्हणतो आपण, याला रिप्लिकेशन फॉर्क असं आपण वर्ड यूज करतो आपण, रिप्लिकेशन फॉर्क. हा बघा, हा रिप्लिकेशन फॉर्क आहे, असे दोन रिप्लिकेशन फॉर्क आहेत, हा एक रिप्लिकेशन फॉर्क आणि हा दुसरा रिप्लिकेशन फॉर्क. सो या ठिकाणी, ज्या ठिकाणी ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन आहे तिथला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केल्यामुळे काय झालं, स्टँड सेपरेशन झालं अँड दिस रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ आय स्ट्रक्चर ऑर बबल स्ट्रक्चर फॉर्मेशन, ओके. इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की इथं बबल स्ट्रक्चर किंवा आय स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं की आता एन्झाईम डीएनए पॉलिमरेज येतो. सो पहिल्यांदा डीएनए पॉलिमरेज काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे डीएनए रिप्लिकेशनची डायरेक्शन कशी असते, 5' to 3'. सो 5' to 3' डायरेक्शनने डीएनए रिप्लिकेशन कंटिन्यू होणार. इथं बघा, हा एक स्ट्रँड कंटिन्युअस सिंथेसाइज झालेला आणि तसाच दुसऱ्या स्टँडला सुद्धा एक स्ट्रँड कंटिन्यू इकडे सिंथेसाइज झालेला. सो वन स्ट्रँड इज कंटिन्युअसली सिंथेसाइज्ड. कंटिन्युअसली का होतो, कारण त्याची डायरेक्शन कशी आहे, इथं डायरेक्शन कशी आहे, 5' to 3' आहे. बघा इकडून असं येणार आहे 5' to 3'. इथं पण बघा हा 5' एंड आहे, 5' to 3', इथं हा 3' एंड असणार आहे. सो 5' to 3' एंड मिळाला रिप्लिकेशन, म्हणजे ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, इथं रिप्लिकेशन बिगिन होणार. सो इथून हा 5' to 3' एंड आहे, म्हणून हा स्टँड कंटिन्यू सिंथेसाइज झाला आणि या स्टँडला आपण काय म्हणतो, लीडिंग स्ट्रँड, वी कॉल इट ॲज लीडिंग स्ट्रँड. ऑन द अदर हँड दुसरा जो आता हा इथं रिप्लिकेशन बिगिन होणार आहे, तर इथं बघा ही साईड काय आहे, 3' एंड, आणि इथं हा जो एंड आहे तो कसा आहे, 5' एंड. तसंच इथं सुद्धा हा कुठला एंड आहे, 3' एंड, आणि इथं कुठला एंड आहे, हा 5' एंड. सो आता डायरेक्शन चेंज झाली. नॉर्मली कशी आपण म्हणतो, 5' to 3' रिप्लिकेशन कंटिन्यू होतं, पण डायरेक्शन चेंज झाली, 3' to 5' आली बघा आता, त्यामुळं इथं कंटिन्युअस सिंथेसिस न होता छोटे छोटे फ्रॅगमेंट सिंथेसाइज होतात. दीज आर कॉल्ड ॲज ओकाझाकी फ्रॅगमेंट. रिजी ओकाझाकी नावाच्या एका सायंटिस्टनी हे फ्रॅगमेंट्स पहिल्यांदा ऑब्झर्व केले, म्हणून त्यांना आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हणतो. सो लीडिंग स्ट्रँड म्हणजे कंटिन्युअस सिंथेसिस आणि दुसरे जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्समध्ये हे कसं आहे, डिसकंटिन्युअस आहे, कंटिन्युअस नाही, डिसकंटिन्युअस सिंथेसिस सुरू झालं. दोन्ही डायरेक्शननी आता रिप्लिकेशन सुरू आहे आणि ते छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये सिंथेसिस होतं. या फ्रॅगमेंट्सना आपण काय म्हणतो, किंवा या स्ट्रँडला आपण काय म्हणतो, लॅगिंग स्ट्रँड. लॅगिंग कारण हे कंटिन्युअस नाही आहे, डिसकंटिन्युअस आहे. सो डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा की बाय डायरेक्शनल मोड ऑफ रिप्लिकेशन जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला बायोकेमिस्ट्रीमध्ये, वन स्ट्रँड इज सिंथेसाइज कंटिन्युअसली, दॅट इज कॉल्ड लीडिंग स्ट्रँड, अँड अनदर स्ट्रँड इज सिंथेसाइज डिसकंटिन्युअसली, दॅट इज कॉल्ड लॅगिंग स्ट्रँड. सो जेव्हा एक स्ट्रँड कंटिन्युअसली सिंथेसाइज केला जातो आणि दुसरा स्ट्रँड डिसकंटिन्युअसली सिंथेसाइज केला जातो, अशा रिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, सेमी डिसकंटिन्युअस मोड ऑफ रिप्लिकेशन, ओके. दिस इज कॉल्ड ॲज सेमी डिसकंटिन्युअस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, टी4 बॅक्टेरियोफाज डीएनए रिप्लिकेट्स बाय विच मेकॅनिझम, सेमी डिसकंटिन्युअस. Why semi-discontinuous? Because one strand is synthesized continuously, leading strand. And another strand is synthesized discontinuously, lagging strand. So, ek continuous hai, dusra discontinuous hai, manjis overall kashi zali replication, semi-discontinuous. Okay? Ata finally kya hota? Ata, hey, leading strand ito baga DNA.
हा लीडिंग स्ट्रँड इकडं सिंथेसिस झाला, हा लीडिंग स्ट्रँड इकडं सिंथेसिस झाला, हे फ्रॅगमेंट सिंथेसिस झाले. सगळ्यात शेवटी काय होतं की हे फ्रॅगमेंट्स एकमेकाला जॉईन केले जातात विथ द हेल्प ऑफ लायगेज एन्झाइम, आणि मग आपल्याकडं एक इंटॅक्ट डीएनए स्ट्रँड मिळतो आपल्याला. सो जेव्हा रिप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट होते, हे फ्रॅगमेंट्स जॉईन केले जातात, लिंक्ड टुगेदर, दॅट फॉर्म्स अ डीएनए मॉलिक्युल. ओके, इथं बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल, इथं ग्रीन कलरचा हा वरचा जो स्ट्रँड आहे तो म्हणजे काय, तर हा ओरिजिनल जो पेरेंटल डीएनएच होता, आणि हा जो व्हायलेट कलर किंवा पर्पल कलरचा दिसतो तो म्हणजे आता न्यूली सिंथिसाइज्ड आहे. ओके, सो आपल्याला एक न्यूली सिंथिसाइज मिळतो आणि एक ओल्ड स्ट्रँड मिळतो. दोन डीएनए झाले बघा, आता इथं किती डीएनए होता, एकच डीएनएची कॉपी होती, आता इथं किती आहे, ही एक कॉपी आणि ही दुसरी कॉपी. ओके, सो हा एक डबल स्ट्रँड डीएनए, हा दुसरा डबल स्ट्रँड डीएनए, दोन डीएनए सिंथेसाइज झाले, दोन डबल स्ट्रँड डीएनए सिंथेसाइज झालेले आहेत. पण प्रत्येक डबल स्ट्रँड डीएनए मध्ये एक ओल्ड डीएनए स्ट्रँड आहे, एक न्यू डीएनए स्ट्रँड आहे. ओके, एक ओल्ड स्ट्रँड, एक न्यू स्ट्रँड, आणि अशा प्रकारच्या रिप्लिकेशन आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. दिस इज कॉल्ड ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, वन ओल्ड स्टँड अँड वन न्यू स्टँड. एका डबल स्टँड डीएनए मध्ये एक न्यू स्टँड असतो, एक ओल्ड, ओल्ड म्हणजे पेरेंटल जसाच्या तसा आलेला आहे, आणि दुसरा त्याच्यावर नवीन सिंथेसाइज झालेला आहे. अशा प्रकारच्या डीएनए रिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. सो डिअर फ्रेंड्स, टी4 बॅक्टेरियोफाज डीएनए रिप्लिकेशन ऑकर्स बाय विच मेकॅनिझम्स, सेमी डिसकंटिन्युअस अँड सेमी कन्झर्वेटिव्ह, दोन्ही मेकॅनिझम्स आहेत. सेमी डिसकंटिन्युअस म्हणजेच वन लीडिंग स्ट्रँड, मीन्स वन स्ट्रँड इज सिंथेसाइज इन कंटिन्युअस मॅनर, अनदर इन डिसकंटिन्युअस मॅनर, सो इट इज कॉल्ड सेमी डिसकंटिन्युअस. अँड सेमी कन्झर्वेटिव्ह मीन्स ऑफ द टू, वन स्ट्रँड इज पेरेंटल, दॅट इज ओल्ड स्ट्रँड, अँड अनदर इज न्यूली सिंथेसाइज स्ट्रँड, सो इट इज कॉल्ड सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. सो टी4 बॅक्टेरियोफाजचं रिप्लिकेशन दोन मेकॅनिझमनी होतं, बाय डायरेक्शनलमध्येच, पण सेमी कन्झर्वेटिव्ह अँड सेमी डिसकंटिन्युअस मोड ऑफ रिप्लिकेशन. याला बाय डायरेक्शन का म्हणतो, कारण दोन्ही डायरेक्शनने रिप्लिकेशन सुरू आहे. बघा, रिप्लिकेशन इकडं पण सुरू आहे आणि रिप्लिकेशन इकडं पण सुरू आहे, म्हणून त्याला आपण बाय डायरेक्शनल मोड ऑफ रिप्लिकेशन म्हणतो. सो इनिशियली रिप्लिकेशन ऑफ फास्ट डीएनए ऑकर्स बाय दिस मेकॅनिझम अँड दिस इज कॉल्ड ॲज बाय डायरेक्शनल मोड ऑफ रिप्लिकेशन. बाय डायरेक्शनल मोड ऑफ रिप्लिकेशन झाल्यानंतर मग रिप्लिकेशन पुढच्या मेकॅनिझमने होतं. सेकंड मेकॅनिझम इज यूज अँड दॅट इज कॉल्ड ॲज रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन. मग याच्यामध्ये कशा पद्धतीने डीएनए रिप्लिकेशन होतं, रोलिंग सर्कल. आपण ऑलरेडी वायरॉइड रिप्लिकेशन स्टडी केलं आणि वायरॉइडमध्ये रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन असतं. सो कसं होतं बघा, हा फाचा डीएनए डबल स्ट्रँड डीएनए, सर्क्युलर डबल स्ट्रँड डीएनए. आता सर्क्युलर मगाशी मी लिनियर दाखवला होता, कारण आपल्याला ते डीएनए रिप्लिकेशन डिटेलमध्ये बघायचं नाही आहे, बाय डायरेक्शनल फक्त बघायचं होतं. सो हा फाचा डीएनए, सर्क्युलर डबल स्ट्रँड डीएनए, रोलिंग सर्कल मोडमध्ये काय होतं, फर्स्ट अँड एन्झाइम कॉल्ड ॲज एन्डो न्यूक्लियस. आपण बघितलं की इमिजिएट अर्लीमध्ये एन्डो न्यूक्लियस तयार झालेला आहे. सो हा एन्डो न्यूक्लियस काय करतो, इथं जो आउटर स्टँड आहे या सर्क्युलर डबल स्टँड डीएनएचा, हा आउटर स्टँड इथं तो कट करतो, एक निक फॉर्मेशन करतो. ओके, इथं काय झालं, कट झालं. कुणी कट फॉर्म केला, सो एन्डो न्यूक्लियसने. एन्डो न्यूक्लियस मेक्स अ कट इन द आउटर स्टँड. कट झाल्यामुळे काय होतं, दोन्ही एन्स फ्री झाले याचे, एक 3' एंड असतं, दुसरा 5' एंड. इथं बघा डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला, हा कट फॉर्म झालेला आहे, हा 3' एंड वेगळा झाला आणि हा 5' एंड वेगळा झाला. मग कोण येणार इथं, आता तुम एक एन्झाइम येणार आहे, दॅट एन्झाइम विल बी कॉल्ड इथं 3' एंडला, इथं एक एन्झाइम येणार, तो एन्झाइम म्हणजे कोण असणार, तुमचा डीएनए पॉलिमरेज. हा पण आपण बघितला, डीएनए पॉलिमरेज एन्झाइम इज सिंथेसाइज इन द डिलेड अर्ली फेज. ओके, सो डीएनए पॉलिमरेज इथं येणार. And this DNA polymerase will use this internal strand as a template. तो आतला जो स्टँड आहे त्याला टेम्पलेट म्हणून यूज करणार आणि त्याच्यावर काय होणार, आता रेप्लिकेशन प्रोसेस कंटिन्यू करणार, एक एकने न्यूक्लियोटाइड ऍड करणार, आणि त्यामुळे हा जो स्टँड आहे आउटर स्टँड, हा पुढं काय होणार, डिस्प्लेस केला जाणार, असं पुढं वाढत जाणार. कारण इकडून आता या साईडपासून, म्हणजेच हे बघा 3' एंडपासून, तो आता आतला स्टँड टेम्पलेट, म्हणजे आत जर ए असेल तर बाहेर टी ॲड करणार, आत जी असेल तर बाहेर सी ॲड करणार, आणि अशा पद्धतीने काय होणार, हा जो 3' एंड आहे इथून न्यूक्लियोटाइड्स अशा पद्धतीनं ॲड करत तो स्टँड पुढं 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 डिस्प्लेस केला जाणार, म्हणजे एक्सटेंड होणार तो आता.
कळते हे सगळ्यांना? आणि एक्सटेंड केल्यामुळं एक लॉंग डीएनएचा फ्रॅगमेंट तयार झालेला, बघा लॉंग स्ट्रेच तयार झाला, याला आपण म्हणतो कॉन कॅटामर. कॉन कॅटामर म्हणजे काय? नॉर्मली टी फोर बॅक्टेरियोफाज मध्ये जो डीएनए बसतो अशा अनेक डीएनएचे कॉपीज याच्यामध्ये बसतो, एक मोठाचा मोठा डीएनए फॉर्म केला कॉन कॅटामर, ज्याला आपण म्हणतो मल्टी जिनोम लेंथ पॉलिमर. कॉन कॅटामर इज ऑल्सो कॉल्ड ॲज मल्टी जिनोम लेंथ पॉलिमर. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? तर वायरसचा डीएनए हा नॉर्मली आपण बघितला की 169 किलो बेसिसचा असतो, ओके 169 किलो बेसिसचा हा टी फोर बॅक्टेरियाचा डीएनए एवढा. सो फाजचा जो जिनोम आहे तो किती आहे? फाजचा जिनोम हा 169 किलो बेसिसचा, ओके 169 किलो बेसिसचा. आता हा जो डीएनए बघा, इथं कंटिन्युअस सिंथेसिस होत गेले आणि मोठा स्ट्रँड तयार झाला. आता या स्ट्रँडमध्ये 169 मल्टिपल डीएनए फ्रॅगमेंट्स असतील. म्हणजे तयार करताना नुसता 169 म्हणजे आतला कितीचा आहे? हा आतला स्ट्रँड 169 किलो बेसिसचा. मग एवढाच तयार करून थांबले नाही तर कंटिन्युअस मोठा डीएनए फॉर्म केलेला आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल 169 किलो बेसिसचे काय डीएनए मॉलिक्युल्स आहेत. म्हणून याला आपण म्हणतो मल्टी जिनोम लेंथ पॉलिमर. मल्टिपल जिनोमचा एक मोठा पॉलिमर तयार केला, ज्याला आपण काय म्हणतो कॉन कॅटामर. ओके असे कॉन कॅटामर तयार झालेत. बघा आता खालचा जो स्ट्रँड आहे तो खालचा स्ट्रँड म्हणजे काय? कॉन कॅटामर आहे. सो हा जो खालचा स्टँड आहे दिस इज अँड कॉन कॅटामर. हा कॉन कॅटामर तयार केला कंटिन्युअस, हा लिडिंग स्टँड म्हणजे तयार कंटिन्युअसली सिंथिसाइज केला. आणि त्याच्यावर मग कारण डायरेक्शन ऑफ रिप्लिकेशन चेंज झाली बघा, त्यामुळे हा काय की कंटिन्युअस एक स्टँड कंटिन्युअस सिंथेसिस होतो आहे आणि दुसरा जो स्टँड आहे तो स्टँड डिसकंटिन्युअस सिंथेसिस होतो आहे. त्याला आपण काय म्हणतो? ओकाजाकी फ्रॅगमेंट्स. म्हणजे या कॉन कॅटामरवर छोटे छोटे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स तयार केले जातात आणि मग हे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स सगळ्या शेवटी काय होणार आहेत तर रिप्लिकेशन नंतर हे एकमेकाला जॉईन केले जाणार आहेत अँड दॅट फॉर्म्स अ डीएनए, अ लॉंग डीएनए मॉलिक्युल. सो आता आपल्याकडे काय आहे तर मोठाच्या मोठा डबल स्टँड डीएनए मॉलिक्युल आहे, कॉन कॅटामर आहे. पण आपला फास्टचा जो जिनोम आहे तो जिनोम किती आहे? 169 किलो बेसिसचा. मग सगळ्यात शेवटी काय केलं जातं? हा जो मोठा डीएनए तयार झाला याला कट केलं जातं. इथं हा एवढा 169 किलो बेसिसचा, ओके नंतर हा इथं दुसरा कट फॉर्म केला हा 169 किलो बेसिसचा, नंतर हा इथं कट केला हा 169 किलो बेसिसचा. असे मल्टिपल डीएनए मॉलिक्युल्स फॉर्म केले जातात. म्हणजे जो लॉंग पॉलिमर तयार झाला त्याला आता फायनली कट केलं जातं. दिस मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज दिस इज कॉल्ड ॲज हेडफुल कटिंग मेकॅनिझम. याला काय म्हटलं जातं? हेडफुल कटिंग मेकॅनिझम. जो आता कॉन कॅटामर तयार झालेला आहे त्या कॉन कॅटामरला फाजच्या हेडमध्ये, जो कॉन कॅटामर तयार झाला आहे त्याला फाजच्या हेडमध्ये जेवढा डीएनए पॅक केला जाईल, किती पॅक होणार आहे? 169 किलो बेसिसचा. तर तेवढ्याच साईजमध्ये कट केलं जातं. हेडमध्ये जेवढा डीएनए पॅक केला जाईल तेवढा डीएनए कट केला जातो, त्याला म्हणायचं हेडफुल कटिंग मेकॅनिझम. ओके आपण कॅप्सिडमध्ये स्टडी केलं बघा, इन केस ऑफ इकोसा हेड्रल कॅप्सिड द कॅप्सिड लेंथ डिटरमाइन्स द जिनोम लेंथ. जेवढा कॅप्सिड असेल तेवढाच त्याच्यामध्ये जिनोम पॅक केला जातो. मग फाचा जो हेड आहे त्याच्यामध्ये 169 किलो बेसिसचा डीएनए पॅक केला जाईल. म्हणून आता हा जो फाचा जिनोम मल्टी जिनोम लेंथ पॉलिमर फॉर्म झाला याला फाचच्या हेडमध्ये जेवढा बसेल तेवढाच डीएनए कट केला जातो. दिस मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज हेडफुल कटिंग मेकॅनिझम. ओके सो दिस मेकॅनिझम रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशनमध्ये काय होतं बघा, हा सर्क्युलर डबल स्ट्रँड डीएनए आउटर स्ट्रँड आहे, इथं एक छोटासा निक किंवा कट फॉर्म करतो कोण? एंडोन्यूक्लियस. नंतर डीएनए पॉलिमरेज काय करतो? आतला स्ट्रँड टेम्पलेट म्हणून यूज करतो आणि त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड सिंथेसाइज करतो. म्हणजे हा जो आउटर साईडला जो स्ट्रँड आहे त्यालाच पुढं काय होतं? एक्सटेन्शन मिळतं आणि एक लॉंग कॉन कॅटामर तयार होतो. मग कॉन कॅटामर टेम्पलेट म्हणून यूज केला जातो, त्याच्यावर छोटे छोटे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स तयार केले जातात, ज्याला आपण डिसकंटिन्युअस सिंथेसिस म्हणतो. सो वन स्ट्रँड इज सिंथिसाइज कंटिन्युअसली, अनदर इज सिंथिसाइज डिसकंटिन्युअसली, सो दॅट इज सेमी डिसकंटिन्युअस. मग हे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स लायगेज एन्झाइम काय करतो? जॉईन करतो. मग आपल्याला डबल स्ट्रँड डीएनए मॉलिक्युल मिळाला अँड फायनली तो जो कॉन कॅटामर आहे पॉलिमर आहे त्याला फाजच्या डीएनएमध्ये जेवढा डीएनए पॅक होईल 169 किलो बेसिसचा तेवढे 169 किलो बेसिसचे मल्टिपल डीएनए मॉलिक्युल्स फॉर्म केले जातात बाय कटिंग दिस कॉन कॅटामर. दिस इज कॉल्ड ॲज रोलिंग सर्कल मेकॅनिझम. आउटर स्ट्रँड रोल होतो इनर स्ट्रँडच्या अराउंड, म्हणून याला रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन असं म्हणतो.
सो बघा, अर्ली ट्रान्सक्रिप्शन झालं, काही प्रोटीन्स तयार झाले, काही एन्झाइम्स तयार झाले, ते एन्झाइम्स यूज करून डीएनए रेप्लिकेशन झालं, रेप्लिकेशन झालं डीएनएचे मल्टिपल कॉपीज तयार झालेले आहेत आता. ओके, सो आपल्याकडे आता जेवढा आपल्याला दोन गोष्टी पाहिजेत, एक कॅप्सिडसाठी प्रोटीन पाहिजे आणि डीएनए पाहिजे. डीएनए तयार केलेला आहे, रिप्लिकेशन झालं म्हणजे काय झालं, डीएनए तयार केलेला आहे. आता पुढं डीएनए तयार केला आता काय पाहिजे आपल्याला, तर कॅप्सिडसाठी प्रोटीन्स पाहिजे. आणि ही प्रोसेस जी आहे प्रोटीन्स फॉर्मेशनची, ट्रान्सलेशनची, ही रिप्लिकेशन नंतर होते, म्हणून याला आपण काय म्हणतो, फॉर्मेशन ऑफ लेट प्रोटीन्स. रिप्लिकेशन नंतर काही प्रोटीन्स तयार होतात त्या डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होऊन. ते प्रोटीन्स कुठले कुठले आहेत, तर या लेट फेजमध्ये कुठले प्रोटीन्स तयार होतात. सो आफ्टर रिप्लिकेशन ऑफ फास्ट डीएनए ट्रान्सक्रिप्शन ऑफ लेट एमआरएनए ऑकर्स. रिप्लिकेशनच्या आधी जो एमआरएनए ट्रान्सलेट झाला त्याला आपण अर्ली ट्रान्सलेशन म्हटलं. रिप्लिकेशन नंतर जो एमआरएनए ट्रान्सक्राइब आणि त्याचं जे ट्रान्सलेशन झालं त्याला आपण लेट ट्रान्सलेशन म्हणतो. दीज एमआरएनए ट्रान्सलेट टू फॉर्म डिफरंट प्रोटीन्स. काही लेट प्रोटीन्स तयार होतात, कुठले कुठले, स्ट्रक्चरल प्रोटीन्स म्हणजेच कॅप्सिडमध्ये, म्हणजे हेड फॉर्म करणारे प्रोटीन्स, टेल फॉर्म करणारे प्रोटीन्स, टेल फायबर फॉर्म करणारे प्रोटीन्स, म्हणजे वायरसचे जे कॅप्सिडमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स म्हणजे स्ट्रक्चरल प्रोटीन्स आर फॉर्म इन द लेट फेज. नंतर प्रोटीन्स इन्वॉल्व इन द असेंब्ली, हेडला टेल जॉईन करायची, टेलला टेल फायबर जॉईन करायचे, हेक्सागोनल बेस प्लेट जॉईन करायची, असेंब्ली याला म्हणतो आपण. मग असेंब्लीसाठी लागणारे प्रोटीन्ससुद्धा याच फेजमध्ये तयार केले जातात. आणि एक होलिन नावाचा प्रोटीन तयार केला जातो, त्याचा रोल आपण नंतर बघूया, होलिन. सो स्ट्रक्चरल प्रोटीन्स आर फॉर्म्ड, प्रोटीन्स इन्वॉल्व्ड इन द असेंब्ली आर फॉर्म्ड अँड होलिन प्रोटीन्स आर फॉर्म्ड. ओके, सो इन दिस फेज, इन द लेट फेज, सम प्रोटीन्स आर फॉर्म्ड अँड दीज प्रोटीन्स इन्वॉल्व्स द स्ट्रक्चरल प्रोटीन्स, प्रोटीन्स इन्वॉल्व्ड इन द असेंब्ली अँड होलिन प्रोटीन्स. ओके, आता काय झालं बघा, आतापर्यंत डीएनए फॉर्म केला आहे, प्रोटीन्स फॉर्म केलेले आहेत, फायनली आता काय केलं जाणार आहे की तो जो डीएनए ते प्रोटीन्स एकमेकाला असेंबल होतील अँड दॅट विल फॉर्म अ कॅप्सिड, आणि प्रत्येक कॅप्सिडमध्ये डीएनए पॅक केला जाणार. ओके,